हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण चॅप्टर 22 ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे ग्रोथ म्हणजे वाढ आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास, हा लेसन आपण आज पाहणार आहोत. या ठिकाणी फर्स्ट आपल्याला पहिल्यांदाच क्वेश्चन विचारलेला आहे, पहा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, डू द क्लोथ्स अँड शूज यू वर ॲज अ बेबी फिट यू नाव, म्हणजे जेव्हा तुम्ही बेबी होता, जेव्हा तुम्ही लहान बाळ होता, तेव्हा तुम्हाला जे कपडे तुम्ही घालायचा किंवा जे शूज तुम्ही घालायचा ते आता तुम्हाला फिट होतात का, किंवा ते आता तुम्हाला बसतात का, ते कपडे आता तुम्हाला वापरता येतात का, किंवा तुम्हाला ते घालता येतात का? तर मित्रांनो, ह्याचा आन्सर असणार आहे नाही, कारण की तुम्ही जेव्हा लहान बाळ होता तेव्हाचे कपडे कसे होते, आकाराने लहान होते. आता तुम्ही मोठे झाला आहात पण कपडे तेवढेच राहिलेले आहेत, बरोबर की नाही? म्हणून ते कपडे आता किंवा ते शूज आता तुम्हाला बसणार नाही. या ठिकाणी म्हटले, ट्राय दिस, करून पहा. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ इंटर्ड इन युअर रिपोर्ट कार्ड अँड फिल इन द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी एक रिपोर्ट कार्ड दिलेला आहे आणि त्याच्यानुसार आपला काय करायचं आहे, रिपोर्ट कार्ड तुमचं जे असेल त्या रिपोर्ट कार्ड वरून हा एक चार्ट, हा टेबल भरायचा आहे. स्टँडर्ड फर्स्ट मध्ये तुमची हाईट किती होती आणि वेट किती होतं ते लिहायचंय. स्टँडर्ड सेकंड मध्ये तुमची हाईट किती होती आणि वेट किती होतं लिहायचंय, असं स्टँडर्ड फिफ्थ पर्यंत लिहायचंय. याच्यावरून तुम्हाला काय जाणवतं, स्टँडर्ड फर्स्ट मध्ये जी तुमचं हाईट होती ती स्टँडर्ड फिफ्थ मध्ये असणार आहे का? नाही, स्टँडर्ड फिफ्थ मध्ये तुमची हाईट वाढलेली असणार आहे आणि वेट सुद्धा वाढलेलं असणार आहे. पहा, ऑल लिव्हिंग थिंग्स ईट अँड ग्रो फिजिकली, म्हणजे प्रत्येक सजीव काय करतो, ईट म्हणजे अन्न ग्रहण करतो किंवा खातो, अँड ग्रो म्हणजे त्याची वाढ होते त्याच्या शरीराची, बरोबर. सिमिलरली वी टू ग्रो इन हाईट अँड वेट फ्रॉम बर्थ टू अडल्टहूड, म्हणजे आपण सुद्धा त्याचप्रमाणे आपली हाईट म्हणजे आपली उंची आणि आपलं वेट म्हणजे वजन, आपण बर्थ म्हणजे आपल्या जन्मापासून आपण प्रौढ होईपर्यंत त्याची वाढ होत असते. You will see these also from the information that your friends entered about themselves. तुमच्या मित्रांनी पहा, याच्या टेबलमध्ये जर एखादी इन्फॉर्मेशन भरली असेल तर ती पहा हाईट आणि वेट वाढलेलंच असणार आहे. सम ऑफ देम विल बी मोर दॅन यू इन हाईट ऑर वेट वाईल सम विल बी लेस, म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या मित्राचं वेट तुमच्यापेक्षा जास्त असू शकतंय किंवा एखाद्याचं कमी सुद्धा असू शकतंय, बरोबर. But they will all have gained in height and weight since they were standard first or second. म्हणजे आता तुम्ही फिफ्थ मध्ये आहात तर ते फर्स्ट मध्ये किंवा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये किंवा सेकंड स्टँडर्ड मध्ये असल्यापासून आता फिफ्थ स्टँडर्ड पर्यंत येईपर्यंत तुमचे नक्कीच हाईट आणि वेट वाढलेलं असणार आहे. This is because the first 18 years are the growing years for all boys and girls. याचाच अर्थ काय होतो, पहिली जी 18 वर्षे असतात त्या 18 वर्षामध्ये सगळ्याच मुलांची आणि सगळ्याच मुलींची ग्रोथ होत असते किंवा वाढ होत असते, बरोबर. आता पहा, पुढे पहा, या ठिकाणी म्हटले, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का. पुढे म्हटलं एक क्वेश्चन आहे, कॅन अँड इन्फंट फीड इट सेल्फ. इन्फंट म्हणजे लहान बाळ. फीड इट सेल्फ म्हणजे स्वतःहून खाऊ शकतं का किंवा जेवू शकतं का? तर मित्रांनो, लहान बाळ स्वतःच्या हाताने किंवा स्वतः जेवू शकतं का? तर नाही, लहान बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकत नाही. म्हणजे याचा आन्सर आपण काय लिहिणार, नो, द इन्फंट कांट फीड इट सेल्फ. लहान बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकत नाही. कॅन अ 2 year ओल्ड चाइल्ड फोल्ड क्लोथ नीटली. 2 वर्षाचं जे बाळ आहे किंवा 2 वर्षाचं जे मूल आहे ते फोल्ड क्लोथ म्हणजे कपड्याच्या घडे व्यवस्थितपणे घालू शकतं का? तर मित्रांनो, याचा आन्सर सुद्धा नो, नाही. पुढे, वेन डू दे लर्न टू डू दिस टास्क. लहान मुलांना ही कामं केव्हा करता येतील, जेव्हा ती थोडी मोठी होतील, किंवा समजा ती बाळ 3-4 वर्षाचं होईल तेव्हा ती स्वतःच्या हाताने खाऊ लागेल, आणि जेव्हा ते अगदी 7-8-9 वर्षाचं होईल, 9-10 वर्षाचं किंवा तुमच्या एवढं, तेव्हा ते कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालू शकेल, है की नाही? Which of the following things have you learned to do? Which ones have you yet to learn? खाली काही आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत किंवा खाली काही ऍक्शन आहेत, त्यापैकी कोणत्या कृती तुम्हाला करता येतात आणि कोणत्या तुम्ही शिकणार आहात किंवा शिकायच्या आहेत?
नेम द थिंग्स यू कॅन डू विच आर नॉट सीन इन द लिस्ट. आणि या यादीमध्ये नसलेल्या पण तुम्हाला येतात अशा गोष्टी सुद्धा तुम्ही लिहायच्या आहेत. आता पहा, पहिलं विचारलेलं आहे स्किपिंग ऑन अ रोप. स्किपिंग ऑन अ रोप म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे. तुम्हाला येतात का दोरीवरच्या उड्या मारायला? येत असतील तर येस म्हणायचं, नसतील तर म्हणायचं काय म्हणायचं सांगितलंय आपल्याला शिकायचंय. येट टू लर्न, येट टू लर्न म्हणजे हे आपल्याला शिकायचं आहे. पुढे रायटिंग अँड एसे, निबंध लिहिता येतो का? बहुतेक मुलांना येत असेल आता फिफ्थ मध्ये आहात म्हणून. कॉम्बिंग युअर ओन हेअर, स्वतःचे केस विंचरता येणे, तुम्हाला येतात का शिकायचे अजून? नाही की नाही. मेकिंग टी, चहा करता येतो का? आता फिफ्थ मधल्या मुलांना, बऱ्याच मुलांना चहा करता येत नसेल, काही न येत सुद्धा असेल. लर्निंग अ सॉन्ग, पोएम, गाणं किंवा कविता पाठ करणं येते का? सगळ्याच मुलांना येत असेल फिफ्थ मध्ये आहात म्हटल्यानंतर. स्विमिंग काही मुलांना येत असेल, काही मुलांना येत नसेल. टेलिंग अ स्टोरी, काही मुलं सांगू शकतात, काहींना गोष्ट कशी सांगायची हे शिकायचं असेल. सायकलिंग, बऱ्याच मुलांना येतं. गिविंग अ स्पीच, भाषण देता येतं का? काउंटिंग मनी, पैसे मोजता येणं, हे सुद्धा बऱ्याच मुलांना येतं, बऱ्याच मुलांना येत नाही. टायडिंग युअर हाऊस, घर आवरणे, बरीच मुलं घर आवरू शकतात, बरीच मुलं आवरता येत नाही, ते आईसोबत मदत करत असतात. युझिंग अ कम्प्युटर, संगणक बऱ्याच मुलांना वापरता येतो. प्लेइंग फील्ड गेम्स म्हणजे मैदानी खेळ खेळतात, सगळेच खेळतात. क्लाइम्बिंग अ ट्री, झाडावर चढता येणं, अगदी लहान मुलं असतात त्यांना झाडावर चढता येत नाही, है की नाही. आता पुढे पाहूया स्किल्स अँड एफिशियन्सी. स्किल्स अँड एफिशियन्सी पाहता, स्किल्स म्हणजे कौशल्य आणि एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. स्मॉल बेबीज कॅनॉट डू एनिथिंग फॉर देमसेल्स, लहान बाळ जे असत ना ते स्वतःहून काहीच करत नाही किंवा काहीच करू शकत नाही. इफ दे नीड समथिंग, जेव्हा त्यांना एखादी गोष्ट हवी असते किंवा गरज असते त्यांना, दे कॅन ओनली क्राय अँड बीट अबाउट विथ देअर लेग्स अँड आर्म्स. जेव्हा ते लहान बाळ असताना, जेव्हा त्याला उठता येत नाही काय नाही आणि त्याला भूक लागली किंवा त्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ते काय करतं, रडतं अँड बीट अबाउट विथ देअर लेग्स अँड आर्म्स. म्हणजे काय करतं, त्याचे पाय आहे ना ते आपटत राहतं आणि रडत राहतं मोठ्या मोठ्याने. बट सून दे बिगिन टू गेट कंट्रोल ओव्हर सम ऑफ देअर मुव्हमेंट्स अँड डेव्हलप कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट मुव्हमेंट्स. पण लवकरच ते काय होतं, दे बिगिन टू गेट कंट्रोल ओव्हर सम ऑफ देअर मुव्हमेंट्स. नंतर त्याच्या हालचालींवर नियंत्रण करता येतं काही दिवसानंतर. अगदीच लहान असतं तेव्हा ते काहीच करू शकत नाही, पण थोड्या दिवसांनी ते मोठं झालं की दे कॅन कंट्रोल ओव्हर देन सम ऑफ देअर मुव्हमेंट्स. त्यांच्या काही हालचालींवर त्याला नियंत्रण करता येतं. अँड डेव्हलप कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट मुव्हमेंट्स. आणि काही त्याच्या ज्या हालचाली आहेत ना त्याच्यावर त्याचं कोऑर्डिनेशन करता येतं त्याला. फॉर एक्झाम्पल, दे लर्न टू टर्न देअर हेड अँड लुक ऍट समथिंग दे चूज. म्हणजे हालचालीवर नियंत्रण करता आल्यानंतर काय होतं, ते दे लर्न टू टर्न देअर हेड, त्याला आपलं डोकं वळवता येतं, मान वळवता येते. अँड लुक ऍट समथिंग दे चूज, आणि एखादी गोष्ट त्याला पाहिजे असेल तर ते पाहत राहतं त्याच्याकडे. त्यानंतर काय होतं, इफ दे रेकग्नाइज समवन, जेव्हा तो एखाद्याला ओळखतं किंवा जे व्यक्ती ओळखीची वाटते, इफ दे रेकग्नाइज समवन दे स्माइल, ते हसतं ओळखीच्या लोकांकडे पाहून. दे लर्न टू ग्रीप अँड होल्ड थिंग्स अँड देन टू टेक देम टुवर्ड देअर माउथ. आणि काय करतं नंतर नंतर, दे लर्न टू ग्रीप अँड होल्ड थिंग्स, म्हणजे त्या एखादी वस्तू पकडायला शिकतं. अँड देन टू टेक देम टुवर्ड्स देअर माउथ, आणि काय करतं, ती एखादी गोष्ट त्याला पकडता आली की ते तोंडात घालायला लागतं. म्हणजे हे इथल्या पुस्तकामध्येच दिलंय असं नाही, प्रत्येक बाळ, तुम्ही, मी, लहानपणी आपण असंच आपल्यामध्ये अशी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. ऍज दे लर्न टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट देअर मुव्हमेंट्स ऑन देअर ओन, आणि जेव्हा त्याच्या ज्या सगळ्या मुव्हमेंटवर त्याचा कंट्रोल येतो, दे बिगन टू डू सेव्हरल टास्क, नंतर ते इतर सुद्धा काही कामं करायला लागतं. फॉर एक्झाम्पल, पिकिंग अप थिंग्स, वस्तू उचलणं, होल्डिंग अ स्पून, चमचा पकडणं, अँड हिटिंग इट ऑन अ प्लेट, आणि प्लेटवर तो चमचा मारणं, अँड टू मेक अ नॉइज, आवाज करणं, अशा गोष्टी सुद्धा ते करायला लागतं. अचीविंग कंट्रोल ऑफ वन्स मुव्हमेंट टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग अ स्किल. पाहता, एखादी स्किल
एखादं स्किल शिकणे, एखादं कौशल्य शिकणे म्हणजे काय पहा, त्याचे डेफिनेशन आहे, मी या ठिकाणी त्याला हायलाइट केले पहा. अचीविंग कंट्रोल ऑफ वन्स मुवमेंट टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग अ स्किल. म्हणजे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला शिकणे यालाच कौशल्य शिकणे असं म्हणतात. ओके, लर्निंग अ स्किल तुम्हाला डेफिनेशन विचारली की हे आन्सर लिहायच. ओके, चला आता पुढे जाऊया. व्हॉट डज एव्हरी वन फील वेन अ बेबी सेज हर फर्स्ट वर्ड ऑर टेक्स अ स्टेप फॉर द फर्स्ट टाइम, व्हॉट डू दे डू? पहा, व्हॉट डज एव्हरी वन फील वेन अ बेबी सेज हर फर्स्ट वर्ड. जेव्हा एखादं बाळ त्याचा पहिला शब्द उच्चारतं किंवा ते बोलायला लागतं पहिल्यांदा, और टेक्स अ स्टेप फॉर द फर्स्ट टाइम, किंवा ते पहिली पावलं टाकायला लागतं, तर सगळ्यांना काय वाटतं? एव्हरी वन फील हॅपी, सगळ्यांना आनंद वाटतो आणि सगळ्यांना त्याचं कौतुक वाटतं, है की नाही? व्हॉट डू दे डू? तेव्हा ते काय करतात? ऍज अ बेबी लर्न्स व्हेरियस स्किल्स द बेबी अँड एव्हरीबडी इज हॅपी. म्हणजे बाळ जेव्हा वेगवेगळी कौशल्य शिकतं तेव्हा ते बाळ आणि एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण घरातील आनंदी असतो. ते प्रेज द बेबी, ते बाळाचं कौतुक करतात प्रत्येक जण. द बेबी डज द सेम थिंग अगेन अँड अगेन, आणि बाळाचं कौतुक केलं की ते बाळ सेम थिंग, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लागतं. दस शी गेट्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस विथ दो स्किल्स, आणि ती गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्या स्किलची त्याची काय होते, प्रॅक्टिस होते, सराव होते. अँड हर स्ट्रेंथ अल्सो बिल्ड्स अप, आणि त्याची शक्ती सुद्धा वाढत असते. चालायला लागलं, ते बाळ रांगायला लागलं, त्याची स्ट्रेंथ म्हणजे शक्ती सुद्धा वाढत असते. स्लोली शी बिगिन्स टू डू द न्यूली लर्न टास्क मोर इझिली अँड विदाऊट मेकिंग मिस्टेक्स, आणि हळूहळू ते जे नवीन टास्क शिकलेलं असतं, एखादी नवीन गोष्ट शिकलेलं असलं तर ते प्रॅक्टिसने परफेक्ट, पूर्ण, अगदी परिपूर्णरित्या करायला लागतं, अँड विदाऊट मेकिंग मिस्टेक्स, आणि त्याच्याकडून चुका होत नाहीत तेव्हा. दॅट इज हर एफिशियन्सी इन्क्रीज, आणि त्याचे जे काम करण्याची जी कार्यक्षमता आहे ना ती वाढत असते. एव्हरी डे वी कीप लर्निंग, दररोज आपण काही ना काहीतरी शिकत असतो. दॅट मेक्स इट इझियर टू लर्न न्यू स्किल्स, आणि त्यामुळे काय होतं, दॅट मेक्स इट इझियर टू लर्न न्यू स्किल्स, आणि त्यांच्या आधारे नवी कौशल्य लर्न किंवा शिकता येतात किंवा आत्मसात करता येतात. फॉर एक्झाम्पल, वन्स द चाइल्ड इज एबल टू होल्ड समथिंग, समजा उदाहरणार्थ चाइल्ड इज एबल टू होल्ड समथिंग म्हणजे बाळाला एखादी गोष्ट पकडता येऊ लागली, शी कॅन लर्न टू थ्रो अ बॉल. तो बॉल थ्रो म्हणजे फेकू शकतो. आफ्टर लर्निंग टू वॉक, चालायला शिकल्यानंतर द चाइल्ड लर्न्स टू डू मोर डिफिकल्ट थिंग्स लाईक रनिंग. एकदा ते चालायला लागलं की नंतर ते रनिंग म्हणजे धावू लागतं, नंतर ते हॉपिंग म्हणजे उड्या मारू लागतं, आणि हॉपिंग ऑन वन लेग एवढंच काही, एका पायावर सुद्धा ते उड्या मारू लागतं, किंवा ऑर कॅचिंग अ बॉल, ते बॉल सुद्धा, चेंडू सुद्धा पकडू लागतं. म्हणजे एक गोष्ट शिकली की त्याच्या पुढच्या अवघड स्किल ते शिकत जातं. देन न्यू टास्क ऑल्सो इन्क्लूड ऍक्टिव्हिटीज दॅट आर अ पार्ट ऑफ डेली रुटीन, आणि नंतर काय होतं, हे बाळ जे आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या कृती करायला लागतं की जे आपल्या त्या डेली रुटीनचा, दैनंदिन जीवनाचा भाग असतो. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करायला लागतं? इटिंग विथ वन्स ओन हँड, स्वतःच्या हाताने खाऊ लागतं ते. वॉशिंग वन्स ओन फेस, स्वतःचं तोंड धुवू लागतं. हॅव्हिंग अ बाथ, आंघोळ सुद्धा नंतर नंतर ते स्वतः करू लागतं. अँड ड्रेसिंग वन सेल्फ, आणि स्वतःचे कपडे सुद्धा स्वतः घालू लागतं ते. अशा पद्धतीने ते स्वतःची कामं स्वतः करू लागतं. हा पार्ट होता ग्रोथचा, म्हणजे वाढ कशी होते बाळाची त्याचा. आणि हा जो डेव्हलपमेंट, हा जो पार्ट आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या पुढील व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लेसनचे पार्ट वन, पार्ट टू आणि याचा एक्झरसाइज सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो सुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढचा पार्ट असा कंटिन्युअली शिकता येईल. आता आपण या ठिकाणी थांबूया. खाली डिस्क्रिप्शन मध्ये पार्ट टू वर क्लिक करा आणि तो सुद्धा व्हिडिओ पहा.